जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, आजकाल संपूर्ण महाराष्ट्राला एकच नाद लागला आहे. कशाचा? अहो, बिग बॉसचा. आणि यंदाच्या बिग बॉसचा सीझन बघून आपल्यातील खूप जणांच्या मनात एकच प्रश्न येतो, आणि तो म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड असते का? पण हा प्रश्न आला तरी कुठून? तर कारण क्रमांक एक म्हणजे बिग बॉसचं निकी तांबोळीवरचं सॉफ्ट कॉर्नर. पहिल्यांदा ती नॉमिनेट झाली तर त्या आठवड्यात नॉमिनेशन कॅन्सल झालं. मग तिने आर्याच्या अंगावर चाल केली पण कोणतीही कारवाई नाही. हेच नाही तर अरबाजने पॅडीला उचलून नेलं, अभिजितला धक्का दिला पण ॲक्शन नाही. मग बिग बॉस झोपले होते की काय? पण आर्यानं निकीच्या मुस्काळात मारली आणि तिला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला. रितेश देशमुख म्हणाले, हा प्राईम टाईम शो आहे ज्याला लहान मुलं बघतात. अहो, पण जिओ सिनेमावर तर रेटिंग UA आहे, म्हणजे 16+. मग तिथे दाखवा की? असो, मूळ मुद्दा आहे तो म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड असतं की काय. तर मित्रांनो, बिग बॉस हा शो एका ठराविक चौकटीत चालतो, म्हणजे सगळं ठरून होतोय असं नाही, पण काही खेळ जरूर असतो. 1999 पासून जे लोक या शोचे राईट्स देतात त्यांनी याचे काही नियम बनवले आणि पाळले सुद्धा आहे. समजा या शो मध्ये ठरवून स्क्रिप्ट केली तर याचा थ्रिल संपून जाईल, मग कोण बघणार हा शो? पण म्हणून काहीही रॅन्डम होतं असं नाही. मित्रांनो, बिग बॉस या लोकांना TRP साठी कसं कंट्रोल करतात ते तर भारीच असतं. घरातील लोकांना आपल्या मर्जीप्रमाणे TRP साठी चालवण्याची खेळी बिग बॉस करत असतात. म्हणजे कसं ते सांगतो. आता प्रत्येक शो मध्ये 2 टीम आणि 2 जोडीदार ठरलेले असतात, एक कपल पण ठरलेलं असतं. बिग बॉस अशा विरुद्ध स्वभावांच्या लोकांची कास्टिंग करतात ज्याने आज त्यांचे 2 ग्रुप तयार होईल, त्यांची वाद होईल. हे समजून कास्टिंग करताना एकमेकांच्या विरुद्ध 2 बॉडी बिल्डर उभे राहतील याची सोय केली जाते, ज्यांनी 2 ग्रुपमध्ये 2 बॉडी बिल्डर विभागले जातील. हे बिग बॉसच्या हातात असतं. हातात काय नसतं तर अरबाजचं आणि वैभवचं जुळणं. आता आत गेल्यावर काय झालं तर वैभव अरबाजचा कार्यकर्ता झाला, साहजिकच सेटिंग बिघडलं. मग पहिल्या 2 आठवड्यात अरबाज 2 अशी संभावना करून वैभवचा स्वाभिमान पेटवण्याची गोष्ट भाऊच्या धक्क्यावर केली गेली. पण वैभव काही सुधरत नाही आणि दुसऱ्या टीमला बॉडी बिल्डर काही मिळत नाही. हे विचारा घेऊन वैभवला डाऊन ठेवण्याची रणनीती आखणं हे बिग बॉसचं काम. आता ह्यासाठी काय केलं जातं तर टास्क तयार केले जातात, जेणेकरून बिग बॉसला अपेक्षित असणारे लोकच नॉमिनेट होतील आणि जे नॉमिनेशनमध्ये यायला पाहिजे तेच येतील आणि त्यांचा कार्यक्रम खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय. हे सगळं बिग बॉसच्या हातात असतं. यानंतर होणारं वोटिंग ही तितकंच महत्वाचं, म्हणजे चक्रव्यूहसारख्या अशा गोष्टी समोर आणल्या जातात जेणेकरून एखाद्या व्यक्ती बाहेर पडावं असं वाटत असेल तर त्याचा कार्यक्रम होईल. थोडक्यात हे समोरच्या माणसाच्या स्वभाव पाहून केलं जातं. तसेच ते या शो मध्ये एक जोकरला कास्ट करतात. हा जोकर असतो तर सेलिब्रिटी, पण सर्व जोक त्या सदस्यावर मारले जातात. जसा की हिंदी बिग बॉस मधील UK 07 आणि यावेळच्या बिग बॉस मराठीच्या टीमच्या हाताला धावलेला जोकर म्हणजे सूरज चव्हाण. रेंज म्हणून त्याची चेष्टा बाहेर होतच होती, आता ती आत पण होईल असं वाटलेलं, पण झालं काय? सूरज साधा जोकर नसून रमितला जोकर आहे, ज्यानं बिग बॉसचा खेळ 360 डिग्री मध्ये फिरवून टाकलाय. आणि हे कळायला बिग बॉसला पण वेळ नाही लागला. तर मित्रांनो, असं काही की बिग बॉस पूर्णपणे स्क्रिप्टेड नाही, पण काही गोष्टींमध्ये खेळ नक्कीच असतो. ते आपल्या मनोरंजनासाठी चाललंय, ते बघा आणि मजा घ्या. आणि तुमचं मत काय आहे, बिग बॉस खरंच स्क्रिप्टेड आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कोणाला सपोर्ट करताय ते पण कॉमेंट करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिव.